पूर्वी की जावई बापू तुझ्या स्वप्नांचा विचार करतील, बस म्हणूनच मी तुझे पेपर्स त्यांच्या रूम मध्ये ठेवले. आज डॅडींनी मला स्टडी टूर साठी स्वित्झर्लंड जाण्यासाठी परमिशन दिली आहे. व्हॉट? दॅट्स अनबिलीव्हेबल. मग तुम्ही आपल्या मुलीला समजावा, नाहीतर मला तरी एखादा असा मार्ग सांगा ज्यामुळे सीमाच्या मनात ही गोष्ट उतरवू शकेन. हे काय बोलतेस तू मम्मी? मी तुम्हाला विकून माझं शिक्षण पूर्ण करेन? तुम्हा सगळ्यांना संकटात टाकून आपलं शिक्षण पूर्ण करेन? व्हॉट? हो पप्पा, हे सगळं काय आहे? मला असं शिक्षण नाही करायचंय ज्यामुळे तुम्ही सगळेजण संकटात याल. बेटा, अचानक काय गोष्ट झाली? अचानक काही नाही झालंय. सीमा आपली मुलगी आहे, ती आपला विचार करतीये, तिला आपली काळजी वाटते, म्हणून तिने ठरवलंय की ती कॅनडाला शिक्षणासाठी नाही जाणार. हो ना सीमा? हो पप्पा, मम्मी खरंच सांगतेय. बेटा, हा काय निर्णय घेतलास अचानक? तू तर म्हणत होतीस की तुझं स्वप्न आहे कॅनडात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं. सीमाला नाही पटत आहे की हे दागिने विकून FDs तोडून ती शिक्षणासाठी कॅनडाला जावं. बेटा, पप्पा तुम्ही काहीही बोलणार नाही, माझा हा निर्णय फायनल आहे. आणि प्लीज पापा, माझ्यावर एवढेही उपकार नका करू की मला ते कधी फेडता येणार नाही. बेटा, मम्मा ना बेटा. काही त्रास तर नाही झाला ना? हां, नाही काही प्रॉब्लेम नाही. फ्लाइट मध्ये बसल्यावर त्यांचा फोन पण आला होता, रडत होती बिचारी. बस मावशी बरी होण्याची बातमी येव. हो, आपल्या बरोबर एक बोलायचं होत. गायत्री खूप अस्तकून गेलोय, आपण उद्या बोललो तर चालेल ना? हो, आपण आराम करा. चल. यावेळी यांच्याशी भारती विषयी बोलणे कदाचित ठीक नाही होणार. आता पुढची पायरी. काहीही हो, मी सीमा आणि मोहनीशचं लग्न तर लावल्याशिवाय राहणारच नाही. हॅलो. नमस्कार बहीणबाई, मी मीना बोलते. बहीणबाई? मी कधीपासून तुमची बहीणबाई झाले मीनाजी?
आपणच तर म्हणाला होता ना की जावई बापूंनी या स्थळासाठी होकार दिलाय म्हणून. पण तुमची मुलगी कुठे तयार आहे माझ्या मुलाशी लग्न करण्यासाठी? ते तुम्ही त्याची काळजी करू नका, ती पण लग्नाला तयार होईलच. खर तर त्याचं असं आहे ना की माझ्या मुलीची इच्छा आहे की लवकरच भेटू. हे लग्न तर होणारच. अरे वा, थँक यू. बसा. मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्हाला माहित आहे का आपल्या मुलीला काय पाहिजे आहे? काय पाहिजे? किती? डॅड, ही बघा किती तरी शॉपिंग केली मी आज. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे निघण्याची तयारी सुरू? येस डॅड, पूर्ण तयारी झालीये. बस थोडीशी शॉपिंग बाकी होती, आज करून टाकली. अच्छा, अरे बाबा तूही आपली शॉपिंग करून टाक. मॉम का शॉपिंग करेल? अरे बेटा, तुझ्या डॅडीना काही बोलायचं आहे, ते ऐकून तर घे. ओके, बोला. अरे बोलायचं, ऐकायचं काय बाळा? निघण्याची व्यवस्था करायची आहे आणि काय. अच्छा, मी त्या डेव्हिडला मेल करून येतो. हा, परंतु तुम्ही. मम्मा चल, मी तुला सगळे माझे ड्रेसेस दाखवते. ओके, कम टू माय रूम. तुम फास्ट. मम्मा आले. बेटा, हॅलो भारती, कुठे होतीस तू? माहितीये मला तुझी किती आठवण येत होती. सॉरी बाबा. अच्छा ऐक, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू. यु नो व्हॉट, डॅडींनी मला परमिशन दिली आहे स्वित्झर्लंडला जाण्यासाठी. कॅन यू इमॅजिन, मी स्वित्झर्लंडला जाणार आहे 2 महिन्यांच्या स्टडी टूर साठी. इजंट इट अ मिरेकल? चांगलंय, कमीत कमी तुझ्या लाईफ मध्ये तरी मिरेकल झाला. बर, तू केव्हा येणारस कॅनडाला तुझ्या स्टडीज साठी? हेच आहे ना तुझं मोठं स्वप्न? नाही, मी नाही येते कॅनडा. का? कारण की मी ती कल्पना सोडून दिलीय. ऍक्च्युली भारती, मला ना शिक्षण वगैरे बोरिंग वाटत चाललंय. व्हॉट, तू खोट बोलतीयस. माझी सीमा अशी नाहीये. माझ्या सीमाला शिक्षणाची खरंच खूप आवड आहे. ती शिक्षणापासून कधीच बोर होऊ शकत नाही. काय झालं तुला? तुझं हेच मोठं स्वप्न आहे ना सीमा? सीमा, हॅलो, फोन कट केला. स्वप्न, वास्तव,
काय काय बोलत होती ती. शी वॉज रिअली साउंडिंग ब्लू. काय झालं असेल तिच्या घरी. माझ्या मुलीने खरंच पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय रद्द केलाय. पापा, मम्मी बरोबर बोलत होती का 4 वर्ष शिक्षण घेत राहू. मला शिक्षण नाही घ्यायचंय. खरं बोलतेस. असं तर नाही ना की तू हे सर्व आमच्यामुळे करतेस. हे बघ बेटा, सगळी व्यवस्था होईल. आणि आजकाल शिक्षणासाठी बरंच कर्जही मिळत. आणि तुझ्या पप्पांच्या इतक्या ओळखी आहेत की कुठून ना कुठून काही ना काही व्यवस्था होईलच ना. आणि बेटा, तू पुढे हे शिक्षण न घेण्याचा निर्णय रद्द कर. कोण म्हणतंय की आपल्या मुलीला तिचा निर्णय रद्द करावा लागेल. माहितीये तुम्हाला, आताच मोहनीशच्या आईचा फोन आला होता. ती विचारत होती की आमच्या सुनेने काय निर्णय घेतलाय. मम्मी, त्या मला आपली सून कसं काय म्हणू शकतात. बघ बेटा, सर्व निर्णय रागाच्या भरात नाही घेतले जात. माहितीये, जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलीला लग्न नाही करायचंय कारण तिची काही स्वप्न आहेत, तिला शिक्षण घ्यायचंय, तेव्हा त्यांनी काय सांगितलं. त्या म्हणाल्या की शिक्षण लग्नानंतरही ती घेऊ शकते ना कॅनडाला. कॅनडाला लग्न करून जाईल, तिथे आपलं तिचं घर असेल, ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकेल, हो की नाही. अगं, त्या तर एवढंही म्हणाल्या की लग्नानंतर तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्याच करतील. आता बोला, अजून काय पाहिजे, आहे की नाही. अगं वेडे, ही सर्व अंबाबाईची कृपा आहे, बाकी काही नाही. हा काय हो. पण मामा, ते लोक इतकं सगळं माझ्यासाठी का करतायत. हिला तर प्रत्येक गोष्टीत संशय येतो. अगं वेडे, समजून घ्यायचा प्रयत्न कर. तो परमेश्वर आपल्या हाताने तुझं नशीब लिहितोय आणि तू त्याचे संकेत समजून घेत नाहीयेस. बेटा, मला वाटतं तुझी आई अगदी योग्यतेच बोलतीये. ती माणसं तुला पुढे शिक्षण द्यायला तयार आहेत, तुलाही पुढे शिकायचं. आणि तुझ्या आईचं स्वप्न आहे की तुझं लग्न कॅनडामध्ये व्हावं. अरे वा, इथे तर दोघांची स्वप्न एकाच वेळी पूर्ण होत आहेत. मला वाटतं तुझ्या आईच्या बोलण्यात तथ्य आहे. आहे ना, मग मी लग्नासाठी होकार कळवू म्हणजे माझी मुलगी कॅनडाला जाणार. कॅनडा. ओके मिस्टर जोशी, यस आई एम वेटिंग फॉर यू. राइट डॅड, आई एम सो हॅपी. अँड आई एम ऑल्सो हॅपी, व्हेरी हॅपी. राइट मिस्टर जोशी, येत आहे आता तुला व्हिसा पेपर्सवर साइन करायचं. आपण सगळे इंडियाला चाललोच ना. डॅडी, हे काय सांगतात, इंडिया जायचंय. नाही नाही, बहुतेक मी चुकीचं ऐकलं. डॅडी तर मला स्वित्झर्लंडला पाठवणार होते, त्यांनी मला परमिशन पण दिली आहे.
माझा भारत, माझा देश, खूप लवकरच आपण आपल्या देशाच्या जमिनीवर असू, हो ना डॅड? आपण इंडियाला चाललो? अरे हो बाळा, हेच तर आपण सर्वांचं स्वप्न आहे, हो ना? एक मिनिट, मी उघडतो दरवाजा. या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. या या, प्लीज कम, हॅव अ सीट. येस सर, आपले इंडियाचे व्हिसाचे डॉक्युमेंट्स तयार झाले आहेत. गुड, फक्त काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मामा, मामा, what's happening mama? डॅडी हे इंडियाला जायचं का बोलतायत? ते तर मला स्वित्झर्लंड पाठवणार होते ना, पण मग अचानक हे इंडिया. बहन, मॉम, आजीने तर मला स्वतः सांगितलं होतं मामा की डॅड मला स्वित्झर्लंड पाठवायला तयार आहेत, पण मग बेटा. भारती, गायत्री, प्लीज कम हियर. आपण डॅडीन बरोबर बोलू. हा, मी आलेच. मामा, येस, वी जस्ट हॅव टू टॉक टू डॅडी. डॅड. हा, घे भारती, हे तुझे इंडियाचे व्हिसा पेपर्स आलेत, साईन कर यांच्यावर, आणि कृष्णाला पण बोलवून साईन करून घे. घे. दुर्गा प्रसादजी, एवढी वर्ष कॅनडात काढल्यानंतर आपण इंडियात सेटल होऊ शकाल का? मिस्टर जोशी, इथे येऊन मी आपला कामधंदा, आपला बिझनेस तर सेटल केला खरा, पण मी स्वतः कधी सेटल नाही होऊ शकलो. इथल्या गल्ल्या, इथले रस्ते अजून माझ्यासाठी नवीन आहेत. इथल्या मातीमध्ये आमच्या हिंदुस्थानचा सुगंध मुळीच नाही आहे. एक्सक्यूज मी डॅड, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. भारती, तुम्ही स्वित्झर्लंडच्या पेपर्स वर तुमच्या डॅडची सिग्नेचर घेतलीत का? तुमचं तिकीट बुक करायचंय ना? आय कॉल यू लेटर, मी तुमच्याशी नंतर बोलते. अरे बाळा, गप्पा तर होत राहतील. मिस्टर जोशी मस्ट बी गेटिंग लेट. आधी या पेपर्स वर साइन तर कर. व्हाय शुड आय डॅडी? हे सगळं काय चाललंय? कोण इंडियाला चाललंय? मी का येऊ इंडियात? मला नाही जायचं इंडियाला. आम्ही हे पेपर नंतर साइन करून पाठवले तर चालतील मिस्टर जोशी? तसं कृष्णा पण घरी नाही, त्याची पण साइन लागेल. ओके. भारतीची सिग्नेचर घेऊन मी बरोबरच पाठवते. काही हरकत नाही सर, लवकर द्याल तर आपण जाण्या अगोदर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला तुमचा व्हिसा मिळेल. हो. गेट बॅक टू यू मिस्टर जोशी. निघतो सर.
बिझनेस भारती, आय डोंट लाईक युअर बिहेवियर. तुला एवढेही मॅनर्स नाहीयेत की कुणा परक्या समोर आपल्या पापांबरोबर कशा रीतीने बोलायचं असतं. आणि तुला काय माहित नाही की आपण सर्वजण इंडियात जाणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर थट्टा केलीत. खोटं सांगितलं की की तुम्ही मला स्वित्झर्लंडला पाठवताय. हे काय बडबडतीयस. आणि हे काय लावलंय स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड. हीच गोष्ट तर मला कळत नाहीये की ते लोक माझ्यासाठी एवढं का करतायत. कारण माझी मुलगी लाखात एक आहे. तुला माहितीये तुझे पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतात. जर ते तुला शिक्षणासाठी कॅनडाला नाही पाठवू शकले ना तर ते स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्रत्येक वेळी स्वतःला दोषी मानतील. अगं वेडे तू समजून घे, आज तुझे दोन्ही हात तुपात आहेत. एक तर तू लग्न करून एवढ्या मोठ्या घराण्याची सून होणारच, आणि दुसरं की लग्नानंतर तू आपलं शिक्षणही पूर्ण करू शकशील.